विलंब शुल्काच्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्या राज्यभरामध्ये रिक्षा चालकांचं आंदोलन केलं जाणार आहे. रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यभरामध्ये रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती आहे. ही महत्वाची बातमी आपण बघतोय. विलंब शुल्काचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे याबद्दल आता रिक्षा चालक आणि चालक मालक संघटना आक्रमक झालेले आहेत. विलंब शुल्काच्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्या राज्यभरामध्ये रिक्षा चालक हे आंदोलन करतील. रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन असेल. आणि याविषयी बोलूयात कामगार नेते शशांक राव सध्या आपल्या सोबत आहेत. शशांकजी, तुम्ही नेहमीच या सगळ्या बाजूने लढत असता, आवाज उठवत असता, नेमका काय निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने आणि काय नेमकी तुमची सगळ्यांची मागणी आहे? असं आहे की रिक्षाला जे फिटनेस पासिंग लागतं, हो, त्या फिटनेस पासिंग साठी केंद्र सरकारने 2016 50 जर पासिंग उशिरा करत असाल तर दर दिवसाला 50 रुपयाचा दंड लावला. एका संघटनेने उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि स्टे आणला गेला होता. एवढी वर्ष स्टे होता आणि आता जेव्हा तो स्टे हटला, सरकारने सरळ रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे ज्या दिवशी पासून त्या वेळेपासून आतापर्यंत दर दिवसाला 50 रुपये फिटनेसवर दंड आकारणं सुरू केलेलं आहे. एकेका रिक्षा चालकावर कुठे 20,000 रुपये, कुठे 50,000 रुपये असा दंड आकारला जात आहे. एवढा मोठा, कारण की हातावर पोट असलेला हा रिक्षा चालक मालक आहे आणि याच्यावरती जर एवढा मोठा दंड जर आकारला गेला तर त्याची उपजीविका धोक्यात येईल. ठीक आहे, आम्ही सातत्याने निवेदन दिली ट्रान्सपोर्ट कमिशनरांना पण अजूनपर्यंत काही निर्णय घेण्यात आलेला नाही. बरं, म्हणून उद्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या सर्व ठिकाणी मोर्चे काढून आरटीओ कार्यालयांना निवेदन दिले जाणार आहेत. अगदी धन्यवाद शशांकजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी. बघूयात आता तुमच्या या आंदोलनानंतर सरकारला निर्णय नेमका काय घेता येतोय किंवा तो निर्णयामध्ये ते काही बदल करणार आहेत का, हे बघणं महत्वाचं असेल.